नमस्कार मित्र ज्या गोष्टीकडे आपल्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या गोष्टीचा बिगुल वाजलेला आहे रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्रात विधानसभेचा निवडणुकीचा कार्यक्रम हा मुख्य म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने आता दिल्लीमध्ये जाहीर केलेला आहे आणि या कार्यक्रमानुसार एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की सत्ताधाऱ्यांचा दम निघणार आहे आणि जे राजकीय नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यांच्या आयुष्यातून कधी जितका घाम गेला नसेल इतका घाम त्यांना आमदार होताना गाळावा लागणार आहे जर या निवडणुकांचं संपूर्ण आपण कार्यक्रमाचं शेड्यूल पाहिलं किंवा संपूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं तर अवघ्या तेरा दिवसामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पिंजून काढायचे आणि या सगळ्या गोष्टींमधून सत्ताधाऱ्यांचा तर दम निघणारच आहे पण विरोधकांचीही दमछाक होणार आहे कारण विरोधकांना आपले उमेदवार सांभाळायचे आहेत आणि सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता सांभाळायची आहे काय या सगळ्या गोष्टींमधून समोर येतंय आणि हा इतका दमछाक करणारा कार्यक्रम कसा काय नेमकं समोर आला हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली आहे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आणि या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे विज्ञान भवनमध्ये ही पत्रकार परिषद झाली आणि तिथे दोन राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आता याच्यात बघा छोटं राज्य आहे झारखंड जिथे एकूण जागा जी आहे विधानसभेची जी संख्या बळ आहे ते आहे एक्क्याऐंशी आणि तिथे जिल्हे आहेत चोवीस चोवीस जिल्ह्यांमधल्या एक्क्याऐंशी जागांसाठी दोन टप्प्यांमधला कार्यक्रम आणि महाराष्ट्रात पस्तीस जिल्हे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आणि एका टप्प्यातला कार्यक्रम आता जयंत पाटलांची याच्यावरती जयंत पाटील म्हणजे कोणते तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जे प्रांताध्यक्ष आहेत किंवा प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची प्रतिक्रिया या संदर्भातली खूपच छान आहे ते असं म्हणाले की कार्यक्रम विधानसभेचा निवडणुकीचा कार्यक्रम एका टप्प्यात घेतलाय एका टप्प्यात हरतील ही एका नेत्याची प्रतिक्रिया म्हणून ठीक आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते त्यांनी ट्विटर एक्स वर एक पोस्ट टाकली आहे आणि एकच शब्द त्यांनी वापरलेला आहे तो शब्द आहे शंखनाथ आणि हा शंखनाद आज दुपारी होणार हे जणू काही देवेंद्र फडणवीसांना माहित होतं का किंवा त्यांच्या काही समर्थकांना माहीत होतं का याचा आपल्याला अंदाज नाही पण आज तुम्ही मराठी किंवा भाषिक वर्तमानपत्र उचला तिथे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांची एक अख्ख पान भरून फुल पेज जाहिरात सगळ्या वर्तमानपत्रांना दिसेल आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं ब्रँडिंग केलं गेल्याचं आपल्याला बघता येऊ शकतं आता जर आपण विचार केला तर अगदी मुंबई पासून पुण्यापर्यंत आणि मराठवाड्यापर्यंत एक ऍड कॅम्पेन चालवलं गेलंय याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे एका वयोवृद्ध महिलेसमोर नतमस्तक होऊन त्यांचं ब्रँडिंग केलं गेलेलं आहे आता ही संपूर्ण सगळी निवडणूक ज्या नेतृत्वाच्या आधारावर लढली जाणार आहे महायुतीसाठी ते नेतृत्व कोणाचं असणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पण हेच नेतृत्व निवडणुकांच्या नंतर कायम राहणार की नाही याचा फैसला येणारे निकाल आणि दिल्लीतले भाजपेश्वर ठरवणार आहे आता जर आपण पाहिलं तर वीस तारखेला ही निवडणूक होणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं निवडणूक ही जर समजा शुक्रवारी असली तर शुक्रवार शनिवार रविवार अशा सुट्ट्या गाठून अनेक मतदार म्हणजे लाखोंच्या संख्येने मतदार हे मुंबई बाहेर जातात किंवा आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जातात सुट्टी करतात सहल करतात आणि यासाठीच निवडणूक आयोगाने मधला दिवस म्हणजे बुधवारची निवड केलेली आहे वीस नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे नोव्हेंबर हा शनिवारचा दिवस आहे आणि त्यावेळेला ही मतमोजणी होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राची जी विधानसभा आहे तिचा कार्यकाळ संपतोय आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला एका आणखी गोष्टीकडे लक्ष द्यायचंय ते म्हणजे येणारा दिवाळ सण दिवाळीमध्ये आपण सगळेच एका उत्सवी मूडमध्ये असतो आनंद साजरा करत असतो वेगवेगळी पकवानं खात असतो फटाके फोडत असतो आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देत असतो आणि अशा दिवसांमध्ये हा निवडणुकीचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे आता चार नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि पाच नोव्हेंबरच्या सकाळपासून या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होईल वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे म्हणजे अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता कि किंवा पाच वाजता प्रचार थांबेल म्हणजे जेम तेम तेरा दिवस या निवडणुकीच्या प्रचाराला या नेत्यांना मिळालेले आहेत आता याच्यातली गंमत बघा एका बाजूला आहेत तीन प्रस्थापित पक्ष म्हणजे भाजप दुसरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची तिसरी राष्ट्रवादी अजित पवार यांची आता आपण जाऊया महाविकास आघाडीकडे तिथे शिवसेना उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी शरद पवार यांची आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस की जी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहे आता हे झालं हे तीन आणि तीन सहा पक्ष झाले त्याचप्रमाणे मनसे आहे त्याचप्रमाणे समाजवादी पक्ष आहे त्याचप्रमाणे इतर जे काही म्हणजे मग वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे काही छोटे मोठे पक्ष असतील या सगळ्या पक्षांचा विचार जर आपण केला तर या निवडणुकीमध्ये एकट्या शरद पवारांकडे सोळाशे ऐंशी लोकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी असं म्हटलेलं आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोस्ट डिमांडेड पार्टी जर कोणती होती तर ती होती शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला वाटलं असेल की भाजप असेल पण मित्र हो नाही म्हणजे संख्येच्या हिशोबाने असेल किंवा आपलं क्लेम करून ठेवायचं आहे म्हणून असेल तर आपण समजू शकतो पण सर्वाधिक चर्चेतला नेता आणि पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आता या सगळ्या गोष्टीतून जे वेळेला आपण मतदारांचा विचार केला तर राज्यामध्ये जे एकूण मतदार आहेत त्यांची संख्या जर आपण पाहिली तर एकूण मतदार आहेत नऊ कोटी त्रेसष्ट लाख मतदार आहेत आणि या नऊ कोटी त्रेसष्ट लाख मतदारांना आपलं सरकार बनवायचंय आपलं सरकार बनवणारे आमदार निवडायचे याच्यामध्ये जर आपण पुरुषांची संख्या पाहिली तर चार कोटी सत्त्याण्णव लाख पुरुष आहेत आणि महिलांची संख्या चार कोटी सासष्ट लाख इतके मतदार आहेत महिला मतदार आहेत म्हणजे मित्र एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे ती म्हणजे लाडकी बहीण योजना ही या सरकारसाठी किती परिणामकारक ठरणार आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल एका बाजूला या सगळ्या घोषणांचा सा सपाटा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा सपाटा लावणारे राज्याचे मुख्यमंत्री जणू काही पायाला भिंगरी नव्हे तर हेलिकॉप्टर लावून फिरत होते आणि दुसऱ्या बाजूला जे वेगवेगळे वेग कार्यक्रम त्याचं उद्घाटन मदतीच्या घोषणा महामंडळांच्या स्थापना इतकंच काय पण गेली अनेक महिने जी महामंडळ बनवण्यात आली नव्हती ती सगळी महामंडळ बनवण्यात आलेली आहे आता या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा क्लायमॅक्स काय असेल तर मनोज जरांगी पाटील मराठा आरक्षण आणि मराठा आर, आर, मराठा समाजासाठी सकल मराठा समाजासाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना किंवा एकूणच राजकारण्यांना काट्यावर धरण्याची त्यांची शैली आता खरंच मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट किंवा यांचा प्रभाव या निवडणुकीवर दिसणार आहे का मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीत बोलतायत किंवा ज्या आक्रमक पद्धतीने आपल्या आरक्षणाची बाजू लावून धरतायत किंवा मांडतायत हा मुद्दा खरंच या मतदानावर प्रभाव टाकून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकणार आहे का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना झारखंडमध्ये चोवीस जिल्ह्यांमध्ये ज्या एक्क्याऐंशी जागांवर निवडणूक होणार आहे त्यासाठी दोन पूर्णांक साठ इतके मतदार आहेत म्हणजे दोन अडीच कोटीच्याही पेक्षा थोडेसे जास्त आणि पावणे तीन कोटीपेक्षा कमी आता या सगळ्या गोष्टी घडत असताना जो आपण एकूणच या निवडणूक आयोगाने हा सगळा कार्यक्रम बनवलेला आहे आता हा एवढा कमी काळाचा जो कार, कार्यकाळ आहे किंवा प्रचाराचा जो काळ आहे हा कोणाची दमछाक करणार आहे तर हा दमछाक करणार आहे ही सत्ताधाऱ्यांची आहे विरोधक तर गेले काही काळ प्रचार करतायत सगळीकडे फिरतायत सरकार विरोधात रान उठवतायत पण आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर सरकारला पुन्हा एकदा ताज तवानं होऊन मतदारांपर्यंत जावं लागणार आहे मग ते एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील आता या तेरा दिवसांमध्ये आपल्याकडे असलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा दोनशे ऐंशी आठ जे काही मित्रपक्ष असतील छोटे त्यांच्या जागा असतील जर एकशे साठ जागा भाजप लढवणार असेल ऐंशी जागा जर शिंदे लढवणार असतील आणि साठ जागा जर अजित पवार लढवणार असतील तर या संपूर्ण सगळ्या उमेदवारांपर्यंत किंवा या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन प्रचार करणं हे सरकारसाठी किंवा सरकारच्या नेत्यांसाठी विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासाठी सोपी गोष्ट नाहीये एका टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याचं जे काही कारण असेल ते निवडणूक आयोगाला ठाऊक आहे पण त्यातून एक गोष्ट अशी होऊ शकते की मुंबईमध्ये मागच्या वेळेला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यात निवडणुका झाल्या त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या वेग भागात कोणता ट्रेंड चालतोय लोकांची राजी नाराजी कशी समोर येते याच्यावर बरच चित्र हे काही बाजूंना झुकत होतं किंवा हलत होतं आता मात्र विधानसभेला तसं होणार नाही जे काही आहे ते एका झटक्यात आणि एका फटक्यात होईल त्यामुळे जयंत पाटील जसं म्हणतात तसं यांचा पराभव एका फटक्यात होईल पण हा पराभव जयंत पाटलांना वाटतोय देवेंद्र फडणवीसांना हा शंखनाद वाटतोय मित्र आपल्याला काय वाटतंय तेरा दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रचार करणं ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदे फडणवीस पवार यांच्यासाठी सोपी गोष्ट आहे का या एका टप्प्यात होणाऱ्या कार्यक्रमामुळे आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात की जे इतकं दुर्गम भागांमध्ये जसं राज्य आहे तसं ते शहरी भागामध्येही आहे अशा संपूर्णपणे अं खूप मोठ्या विशाल असलेल्या या राज्यामध्ये इतका जो प्रचार करायचा आहे किंवा इतका जो मोठा कार्यक्रम राबवायचा हो आहे त्याच्यात राजकारण्यांची दमछाक होणार आहे का आणि यातला सगळ्यात जाता जाता कळीचा मुद्दा ना अजून महा महायुतीचं जागावाटप संपलेलं आहे ना महाविकास आघाडीचं जागावाटप संपलेलं आहे त्यामुळे याच्यात जर मरण कोणाचं होणार असेल तर ते उमेदवारांचं होणार आहे कारण बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटपर्यंत जर हे राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांना थोपवायला गेले तंगवायला गेले तर मात्र सत्तेची तंगी होणार आहे एवढं तुम्ही समजून चला कारण जरांगे फॅक्टर हा या निवडणुकीमध्ये नक्की काम करणार आहे आणि तो काम सकारात्मक करणार आहे की नकारात्मक करणार आहे यासाठी मात्र आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे मित्र आपल्याला काय वाटतं आज जो निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे या कार्यक्रमाला सामोरे जाणारे हे जे सगळे पक्ष आहेत यातून सत्ता कोणाची येईल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिंदेच कायम राहतील की देवेंद्र फडणवीसांवरचा राग घालवून शाह आणि मोदी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करतील की एरवी सिनियर असलेले अजितदादा आपल्या ज्युनियरना मुख्यमंत्री बनणं बघत असताना त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल का की जसं उद्धव ठाकरेंना आजारपण असतानाही पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय त्यांना संधी मिळेल की नाना पटोले यांच्या भाळी मुख्यमंत्री पदाचा राजयोग लागेल आपल्याला जे काय वाटतंय राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जे नाव कळवाल त्या नावाच्या अनुषंगाने इतर आणखी काही मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद